टिळक भवन इथं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज मिठाईचं वाटप केलं. काँग्रेसमधून होत असलेल्या गळतीविरोधात पक्षनेत्यांनी अनोखं आंदोलन केलं. गद्दार आणि संधीसाधू लोक काँग्रेसमधून बाहेर पडले असं म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीतील गयारामांवर टीका केली. या नेत्यांच्या जाण्यानं वडाळा नायगाव विधानसभा स्वच्छ झाली असल्याचं वाघमारे म्हणाले. काँग्रेस पक्षामधून काही लोक काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून आज बीजेपीमध्ये गेलेले असं पसरवलं जातंय की काँग्रेस पक्षामध्ये दुःखाचं वातावरण आहे. काँग्रेस पक्षामध्ये अजिबात दुःखाचं वातावरण नाही. सगळे कार्यकर्ते अगदी खुश आहेत, आनंदात आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की काँग्रेसलाच विजयी झाला पाहिजे, काँग्रेसचाच विजय हा झाला पाहिजे आणि काँग्रेसमधून एक प्रकारची गद्दारांची घाण आता दूर झालेली आहे. तो आनंद असल्यामुळे आम्ही आज लाडू वाटपाचा कार्यक्रम केला. तुम्ही बघितलं त्याला उत्कृष्ट प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून आणि जनतेकडून मिळतोय.